आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। मी हळूहळू तुम्हाला साहित्य सांगत आहे। आज कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, कढीपत्ता, चण्याचं पीठ घेतलं आहे। हे पाण्यामध्ये असं मी पेस्ट करून घेतली आहे। पाणी, तेल, हिंग, हळद, सॉल्ट टू टेस्ट, जिरे, मोहरी आणि हे दही घेतलं आहे। हे दही रव्याने चांगलं ढवळून घेतलेलं आहे। तर आपण असं बघूया की आज आपण कढी कशी बनवणार आहोत। थोडस मी तेल घेत आहे, 1 ते 2 चमचे। आता मी आलं आणि लसूण हे थोडस कुटून घेते ह्याच्या। आता मी थोडंसं जिरे, राई, हिंग हे घालत आहे। आता मी आलं आणि लसूणची जी पेस्ट केली आहे ती टाकत आहे। थोडासा कढीपत्ता हा घातला, हिरव्या मिरच्या घालून घेते। दही याचं रवीने घुसळायचं आहे, म्हणजे आतल्या ज्या घुटळ्या आहेत त्या व्यवस्थित निघतील। पूर्ण अशी पेस्ट झाली पाहिजे। आणि आता मी फोडणी देत आहे। तसेच आता मी चण्याची ही पेस्ट केली होती, ही चण्याची पेस्टही घालून घेणार आहे। कारण जर चण्याची पेस्ट आपण दह्यामध्ये घातली नाही तर दही ब्रेक होतं आणि मग तुमची कढीही ब्रेक होणार, म्हणून आपण चण्याचं पीठ घालत आहोत आणि कंटिन्यू ढवळत आहेच आहे। मग आपण थोडंसं हळद आणि मीठ हे घालत आहोत। तुम्ही बघू शकता कढीला थिकनेस आलेला आहे आणि हा थिकनेस आला आहे तो केवळ फक्त चण्याच्या पिठामुळे। इनकेस जर चण्याचं पीठ तुम्ही खात नसाल तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। तर तुम्हाला मी आता दाखवते, हा बघा किती सुंदर थिकनेस आलेला आहे।